पुढची बातमी थेट नवी दिल्लीहून. संसद भवन परिसरातील स्वागत कक्षाजवळ असलेल्या एसी प्लांटला लागलेल्या भीषण आगीत आता नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परिसरातील छोट्या दुकानदारांना ही आग लागल्याचं प्रथम लक्षात आलं. आज सुटीचा दिवस असल्यानं या परिसरात फारशी वर्दळ नव्हती. आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या तातडीनं घटनास्थळी रवाना झाल्या. त्यांनी आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवलं. याच विषयीचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी राम राजे आहेत. राम राजे, आपण पाहतोय शॉर्ट सर्किट प्राथमिक कारण सांगितलं जात असलं तरी आत्ता परिस्थिती काय आहे, काय नुकसान झालंय या आगीत? बिलकुल, ही आग जी होती ती बरोबर 2 सुमारास लागली होती आणि परिसरामध्ये कोणीही नव्हतं. संपूर्ण संसद लोकसभा विधानसभेचं अधिवेशनचं पहिलं सत्र संपलं असल्यामुळं गर्दी सुद्धा नव्हती. रविवार सुद्धा होता त्यामुळे गर्दी नव्हती. मात्र त्यानंतर ज्या प्रकारे आग लागण्याची माहिती पुढे आली आणि ताबडतोब अग्निशमन दलाचे बंब त्या ठिकाणी आले आणि आग अटक्यात आणण्यात आलेली आहे. स्वागत कक्ष जे आहे, 5 गेट जो आहे, त्या गेटच्या जवळच ही आग लागण्यात आली होती. एसी प्लांटला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र आता संपूर्ण ऑडिट सुरू आहे पुन्हा एकदा आणि आग कशामुळे लागलेली आहे हे पाहण्यात येत आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. थोडंफार नुकसान झालेलं आहे. स्वागत कक्षाच्या आसपास जे आहे ती दुर्घटना झाली आहे, नुकसान झालेलं आहे. आगीमुळे आसपासचं जे फर्निचर होतं ते जळालेलं आहे. मात्र पुढचं जे अधिवेशन आहे ते 20 अधिवेशन आहे, त्यामुळे त्यापूर्वीच 20 आतमध्ये हे संपूर्ण डागडुजी करून पुन्हा एकदा जैसे थे करण्याचं काम मोठ्या युद्ध पातळीवर सुरू करण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. पोलीस सुद्धा आलेले आहेत आणि संसदेच्या जे संरक्षण करणारे पोलीस आहेत त्यांना सुद्धा अलर्ट करण्यात आलेला आहे. कमांडोंना सुद्धा अलर्ट करण्यात आलेला आहे या परिसरामध्ये, कारण बाजूलाच रेल भवन होतं, त्याचबरोबर राष्ट्रपती भवन सुद्धा त्याच परिसरामध्ये आहे. त्यामुळे हा संवेदनशील परिसर आहे आणि इथं आग का लागली याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. 3 आणखीन एक आग लागली होती, संध्याकाळच्या सुमारास आग लागली होती. त्यानंतर ही दुसरी घटना परिसरामध्ये आग लागण्याची माहिती घेतली जात आहे. धन्यवाद रामराजे या संपूर्ण तपशिलाबद्दल. आगीवर आता तुर्तास नियंत्रण मिळवण्यात आलं असलं तरी कारणांचा मात्र शोध घेतला जातोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.